बोल सियापति रामचंद्र की, कमल सुत हनुमान की, उमापति महादेव की, बलज वैष्णव संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। ठाण्याचा आवाज आहे जोरदार। जय। मंचावर उपस्थित रामायण महोत्सवाच्या निमित्ताने हे अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी झालंय आणि या आयोजनाचे प्रमुख माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे, आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे, शहर अध्यक्ष संजयजी वाघुले, प्रदेश प्रवक्ते सुजयजी पत्के, सौ नयनाताई सहस्त्रबुद्धे सर्वच या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, रामायण उत्सवाच्या निमित्ताने 3 दिवस अतिशय सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत आणि आताच मी विविध कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्या या ठिकाणी बघितल्या। मी मनापासून सगळ्या कलाकारांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर रामायणातील विविध प्रसंग आणि विविध व्यक्तिरेखा या आपल्या समोर मांडण्यात आल्या आणि पुढचे 3 दिवस जे वक्ते देखील या ठिकाणी येणार आहेत ते खरोखर असे वक्ते आहेत की जे रामायणाचे विविध पैलू आणि आजच्या परिस्थितीमधलं रामायणाचं महत्व हे निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचवते। आज आपल्या सगळ्यांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 22 जानेवारीला माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हाताने प्रभू श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। 500 वर्षाचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाची परिणिती खऱ्या अर्थानं एका विजय उत्सवामध्ये होते आहे याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी याने प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी तोडलं, ध्वस्त केलं आणि त्याच्या पाठीमागची भावना एकच होती की भारतीय समाजाला, हिंदू समाजाला ऊर्जा कोणापासून मिळते तर ती प्रभू श्रीरामांपासून मिळते, ती प्रभू श्रीकृष्णांपासून मिळते आणि म्हणून ज्यांच्यापासून ऊर्जा मिळते त्यांनाच जर आपण ध्वस्त केलं तर भारतीय संस्कृती, भारतीय विचार पद्धती या आम्ही संपवू शकू। तो एक संकेत होता हिंदू समाजाला, तो एक संकेत होता भारतीय समाजाला की बघा तुमचे राम स्वतःचं मंदिर वाचवू शकत नाहीत तर ते तुम्हाला कसे वाचवतील। आणि हा संकेत देत आमच्यातला उत्साह, आमच्यातली ऊर्जा, आमच्यातली विजिगीषू वृत्ती ही संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि मग त्या ठिकाणी तो बाबरी ढाचा तयार झाला। मुळामध्ये ही मस्जिद कधीच नव्हती, मीर बाकीने देखील त्या ठिकाणी कधीही नमाज अदा केली नाही। तो ढाचा कलंकाचा ढाचा होता। भारतीयांना आम्ही पराजित केलाय, रामाला मानणाऱ्यांना आम्ही पराजित केलाय, आजपासून तुम्ही आमचे गुलाम आहात, आम्ही श्रेष्ठ आहोत असं श्रेष्ठत्व दाखवणारा, आपल्याला गुलामीत टाकणारा असा गुलामीचा तो ढाचा होता। आणि मला अतिशय आनंद आहे की कार सेवकांनी 6 डिसेंबर 1992 गुलामीचा ढाचा तोडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा
राम मंदिराची स्थापना केली, त्यावेळी आपला नारा होता राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे। 6 डिसेंबर 92 च्या रात्री मंदिर वही बन गया, मग आमचा नवीन नारा सुरू झाला राम लला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे। आता ते भव्य मंदिर देखील त्या ठिकाणी होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि मी तर हे म्हणेन की आज या रामायण महोत्सवाच्या निमित्ताने ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळी याचं उद्घाटन हे मी उपमुख्यमंत्री म्हणून करत नाहीये, याचं उद्घाटन मी कार सेवक म्हणून करतोय, रामसेवक म्हणून करतोय। आणि मला असा अभिमान आहे की सर्व कारसेवांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली, रामसेवा करण्याची संधी मला मिळाली। आणि निश्चितपणे सगळ्या कारसेवकांकरता जो 22 जानेवारीचा दिवस आहे तो अतिशय आनंदाचा अशा प्रकारचा दिवस आहे। आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात आज या निमित्ताने आपण करतो, एक नवीन अस्मिता। माननीय मोदीजी नवभारताची निर्मिती करतायत, त्या नवभारताच्या निर्मितीला एक नवीन अस्मिता ही 22 जानेवारीपासून प्राप्त होत आहे। ज्या प्रकारे पंचप्रण देऊन माननीय मोदीजींनी सांगितलं गुलामगिरीच्या जेवढ्या निशाण्या आहेत त्या आपल्याला संपवायच्या आहेत, आणि जे आपलं आहे, जी आपली संस्कृती आहे, जो आपला विचार आहे ते आपल्याला प्रस्थापित करायचं आहे। गुलामगिरीची अंतिम निशाणी आपण संपवतोय आणि रामलला त्याच ठिकाणी विराजमान होत आहेत, म्हणजे नवभारताची नव अस्मिता ही 22 जानेवारीपासून माननीय मोदीजींच्या हस्ते होते आहे। आता खरं म्हणजे काही लोक या कार्यक्रमाला जात नाही आहेत, ते कसे जातील? काही लोक प्रश्न विचारतात मोदीजींनी काय केलं, हे तर कोर्टाचा निकाल होता। मी त्यांना विचारू इच्छितो 2007 साली याच कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही ऍफिडेव्हिट दाखल केलं, काय ऍफिडेव्हिट होतं? ऍफिडेव्हिट दाखल केलं होतं राम काल्पनिक आहेत, रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला याचा कुठला पुरावा नाही आहे। आणि त्यामुळे या संदर्भात कॉन्क्लुझिव्हली आम्ही काही सांगू शकत नाही, म्हणजे यांनी पूर्ण व्यवस्था उभी केली होती की सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीवरचा आपला अधिकार संपवावा आणि सांगावं की इथे कुठलंही मंदिर आहे याचा पुरावा नाही, रामलला इथे जन्माला आले याचा पुरावा नाही, त्यामुळे या ठिकाणी मंदिर राहू शकत नाही, ते बांधलं जाऊ शकत नाही। हे तेच लोक आहेत की ज्यांनी 2011 साली सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देऊन सांगितलं की रामसेतू एक काल्पनिक संकल्पना आहे, त्यामुळे रामसेतू म्हणून ज्याला ओळखलं जातं ते तोडून तिथनं जहाज जाण्याकरता जर रस्ता तयार केला तर त्याच्यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशा प्रकारे रामाला नाकारणारे हे लोक आहेत। आणि म्हणून माननीय मोदीजींच्या राज्यामध्ये सरकारनं दृढतेने सांगितलं हो ज्या ठिकाणी रामललाच्या मूर्ती ठेवल्या, ज्या ठिकाणी छोटं मंदिर बनलंय तीच राम जन्मभूमी आहे, त्याच ठिकाणी रामललाचं मंदिर आम्हाला बांधायचं आहे, त्याच ठिकाणी आमचं शतकानुशतक मंदिर होतं, त्याच ठिकाणी 64 खांब सापडलेले आहेत, त्याच ठिकाणी सगळ्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर आम्ही बनवणार हे ठामपणे सांगणारे मोदीजी होते, केंद्रातलं सरकार होतं आणि राम जन्मभूमीची समिती होती। आणि म्हणून आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे प्रभू श्रीरामांच्या रामराज्याची संकल्पना ही संकल्पना काही पहिल्यांदा आपण मांडतोय असं नाहीये, तर आपण बघितलं तर तुकाराम महाराज म्हणतात झाले रामराज्य काय उणे आम्हासी, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई बोल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता ग बाईये,
स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, तुका म्हणे राम सुख दिले आपुले, नव्या तया गर्भवासी येणे जाणे खुंटिले। त्यामुळे रामराज्याची संकल्पना ही तुकाराम महाराजांनी देखील मांडली की रामराज्य काय आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलं। आपल्याला कल्पना आहे की महात्मा गांधींनी देखील सातत्याने रामराज्याची संकल्पना मांडली होती आणि महात्मा गांधी काय म्हणत होते की ज्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, ज्या राज्यामध्ये गरीब कल्याणाचा विचार होतो ते राज्य म्हणजे खऱ्या अर्थानं रामराज्य। आणि म्हणूनच रामराज्य म्हणजे नेमकं काय? सुशासन, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य। कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, सेवाभाव, प्रयत्नवाद, कर्मभाव या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे रामराज्य। रामराज्य म्हणजे माननीय मोदीजींनी जी संकल्पना मांडली आहे, दहशतवाद मुक्त भारत, गरिबी मुक्त भारत, परिवारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या सगळ्या संकल्पना या रामराज्याच्या संकल्पना आहेत ज्या मोदीजींनी या ठिकाणी आपल्याकडे मांडलेल्या आहेत। आणि आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे की आज ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांनी अगदी लहानपणे, आपल्याला माहिती आहे की ऋषींनी प्रभू श्रीरामांना कशा करता बोलवून घेतलं, तर राक्षस हे त्या काळामध्ये सज्जन शक्तीला त्रास देत होते आणि जे काही ऋषी मुनी यज्ञ करायचे, जे काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करायचे याच्यामध्ये विघ्न हे राक्षस टाकायचे आणि म्हणून दशरथाकडे त्यांनी विनंती केली आणि सांगितलं की प्रभू श्रीरामांना तुम्ही पाठवा, आम्हाला या राक्षसांपासून मुक्ती द्या। म्हणजे दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात ही प्रभू श्रीरामांनी त्या ठिकाणी केली, त्या राक्षसाचा निपात करून प्रभू श्रीरामांनी त्या ठिकाणी सांगितलं की सज्जन शक्तीला जर कोणी त्रास देईल तर अशा दुर्जन शक्तीचा निपात हा त्या ठिकाणी होणारच। आणि आज तेच आपल्याला पाहायला मिळत आहे की या भारतामध्ये माननीय मोदीजी ज्या दुर्जन शक्ती आहेत, ज्या शक्ती भारताला खिळखिळ्या करणाऱ्या आहेत, ज्या शक्ती भारतामध्ये दहशतवाद माजवणाऱ्या आहेत, आज आवश्यकता पडली तर सर्जिकल स्ट्राईक होतो, आवश्यकता पडली तर एअर स्ट्राईक होतो आणि 370 कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितलं जातं की भारताचे तुकडे आम्ही तुम्हाला करून देणार नाही। त्यामुळे रामराज्याची जी संकल्पना आहे, दहशतवाद मुक्त अशा प्रकारचं राज्य, ते दहशतवाद मुक्त राज्य श्री रामांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होत आहे। दुसरं प्रभू श्रीरामांनी काय सांगितलं, प्रत्येकाला समान अधिकार। राम राज्य म्हणजे गरिबांना देखील अधिकारिता देणारं राज्य, राम राज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार करणारं राज्य, राम राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये अंतिम व्यक्तीचा विचार आणि त्याचे दुःख हे राजापर्यंत पोहोचतात आणि ते दुःख दूर करण्याचं काम राजा करतो ते खऱ्या अर्थानं राम राज्य। आणि आपण पाहतोय गेल्या 9 वर्षामध्ये गरिबी निर्मूलनाचा जो कार्यक्रम माननीय मोदीजींनी हातामध्ये घेतला, गरिबाला अधिकारिता मिळाली, गरिबाला वीज मिळाली, गरिबाला पाणी मिळालं, गरिबाला शौचालय मिळालं, गरिबाला घर मिळालं, गरिबाच्या हाताला काम मिळालं, आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशामध्ये 9 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले। हा जगाच्या इतिहासातला एक रेकॉर्ड आहे, जगामध्ये इतक्या कमी वेळामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर येणं हा खरोखर एक मोठा रेकॉर्ड आहे। पण ज्यांच्या मनामध्ये राम आहे, ज्यांच्या कामामध्ये राम आहे, त्यांच्याच हातून हे घडू शकतं। आणि म्हणून रामराज्याची संकल्पना मांडत मोदीजींनी
या ठिकाणी निश्चितपणे हे कार्य करून दाखवलं. आणि एवढंच नाही तर जो शेवटचा माणूस आहे, आमचे छोटे छोटे काम करणारे आहेत, आमचे बारा बलुतेदार आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं गावगाडा सांभाळला, अशा सगळ्या लोकांकरता विश्वकर्मासारखी योजना असेल, आमच्या रस्त्यावर बसणाऱ्या लोकांकरता ठेलेवाले पटरीवाले यांच्याकरता स्वनिधी सारखी योजना असेल, कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता मोदीजींनी गरिबी निर्मूलनाचं कार्य हातामध्ये घेतलं. आणि हे कार्य करत असताना हे राम कार्य आहे, त्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचार चालणार नाही. मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली, राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते. मोदीजींनी सांगितलं 1 रुपया पाठवीन तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल, 1 पैसा कोणाला खाऊ देणार नाही, त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था ही मोदीजींनी त्या ठिकाणी तयार केली. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय प्रभू श्रीरामांनी ज्या प्रकारे सामान्य माणसाला अधिकार दिला, आणि प्रभू श्रीरामांनी कधी भेदभाव केला नाही. प्रभू श्रीरामांच्या पूर्ण जर आपण त्यांचं चरित्र बघितलं तर त्या चरित्रामध्ये कुठेही आपल्याला परिवारवाद पाहायला मिळत नाही. प्रभू श्रीरामांनी स्वतः त्या ठिकाणी वनवासी ते गेले, पण वनवासात जात असताना त्यांनी हा विचार केला नाही राज्य कोण चालवेल, माझ्यानंतर काय होईल, माझ्याच हाती सगळं राहिलं पाहिजे, असा कधी विचार त्यांनी केला नाही. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये स्वतःपेक्षा परिवारापेक्षा समाज हा श्रेष्ठ होता. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की असं नाही आहे की कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये. राजकीय माणसाच्या परिवारातले लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही आहे, पण त्यांचं निव्वळ एवढंच क्वालिफिकेशन की ते एखाद्याचा मुलगा आहे, मुलगी आहे, नातू आहे, सून आहे, केवळ एवढ्याच क्वालिफिकेशनवर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये. त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रभू श्रीरामांनी सांगितलं राज्य सर्वसामान्यांचं असलं पाहिजे. हे राज्य हे केवळ मुठभर लोकांचं असू नये. आणि आज आपण पाहतोय मोदीजींनी देखील सामान्य माणसाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अधिकार दिला. आज प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. का युगपुरुष म्हणतो? याचं कारण त्या त्या युगाची तत्व ठरवणारी, मूल्य ठरवणारी जी माणसं असतात ती युगपुरुष असतात. आणि आपण बघतोय की त्या युगामध्ये प्रभू श्रीरामांनी जे केलं ते सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण तर म्हणतो की प्रभू श्रीराम हे देव होते. कदाचित कुठल्याही पद्धतीनं ते रावणाचा निपात करू शकले असते. रावणाला तर वर होता की त्या ठिकाणी गंधर्व, किन्नर, देव कोणीच तुम्हाला मारू शकणार नाही, पण प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसाचा जन्म त्या ठिकाणी घेतलाय. आणि त्यांनी विचार केला असता तर कदाचित एवढ्या मोठ्या सैन्याची आवश्यकता देखील पडली नसती. पण जोपर्यंत सामान्य माणसाच्या मनामध्ये आपण असुरी शक्तीचा निपात करू शकतो असा आत्मविश्वास जागृत होत नाही, तोपर्यंत समाज असुरी शक्तीपासून मुक्त होत नाही. आणि म्हणून प्रभू श्रीरामांना हे माहिती होतं की एका रावणाला मी मारलं तर 10 रावण तयार होतील. जोपर्यंत सामान्य माणसाच्या मनात हा आत्मविश्वास मी तयार करत नाही की मी देखील असुरी शक्तीला संपवू शकतो, असुरी शक्ती किती मोठी असेल. आणि म्हणून प्रभू श्रीरामांनी सर्वसामान्यांचं राज्याची सेना तयार केली. त्यांच्या सेनेमध्ये अतिशय सामान्य अशा प्रकारचे नर वानर प्राणी जेवढे सगळे होते, असे सगळे लोक होते की ज्यांना कुठला चेहरा नव्हता, ज्यांना कुठली ओळख नव्हती, अशा प्रकारचे लोक. दुसरीकडे रावणाकडे जर आपण बघितलं तर रावणाकडे मोठ्या मोठ्या योद्धांची फौज होती, पण हे सामान्य लोक जे रामाचे सैनिक होते या सामान्य लोकांनी त्या ठिकाणी लंकेवर आक्रमण करून
रावणाला पराजित केलं आणि समाजामध्ये भावना तयार झाली की सामान्य माणूसच परिवर्तन करू शकतो. सामान्य माणसाने मनात आणलं आणि तो जर एकजूट झाला तर तो सामान्य माणूस मोठं परिवर्तन करू शकतो. आज आपण पाहतो छत्रपती शिवरायांना आपण युगपुरुष म्हणतो. याचं कारण काय आहे की ज्या काळामध्ये मोठे मोठे राजे आणि राजवाडे हे मुघलांचं मंडलिक म्हणून काम करण्याकरता तयार होते, किंबहुना त्यांचे टायटल्स घेऊन त्यांच्याकडनं बिरुदावली घेऊन त्या ठिकाणी मिरवत होते, अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंच्या प्रेरणेने स्वराज्याची संकल्पना मांडली आणि स्वराज्याची संकल्पना मांडत असताना मोठे मोठे त्या ठिकाणी सेनापती नाही तर सामान्य मावळे त्या ठिकाणी तयार केले. 18 पगड जातीचे 12 मावळ्यातले छोटे छोटे मुलं हे जमा केले आणि त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार केली. त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास तयार केला की मुघलांची फौज किती मोठी असली तरी आपण देव देश आणि धर्माकरता लढतोय. हे जे लढणारे लोक आहेत हे पगाराकरता लढतायत, त्यांच्या राजाकरता लढतायत, त्यांना लोकांवर अत्याचार करायचे म्हणून लढतायत. आपण जे लढतोय ते सामान्य माणसाकरता लढतोय. आपण देव देश आणि धर्म वाटला पाहिजे आणि आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रावर होणारा अत्याचार दूर झाला पाहिजे याकरता आपण लढतोय. आणि मग त्या सामान्य दिसणाऱ्या मावळ्यातनं अनेक असामान्य अशा प्रकारचे सेनापती सरसेनापती तयार झाले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युगपुरुष मानतो. आणि आज आपण जर बघितलं तर त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मोदीजींनी सामान्य माणसाला अधिकारिता देण्याचा प्रयत्न सुरू केला. आता मुठभर लोकांचं राज्य नाहीये, आता मुठभर लोकच राजकारण करतील असं नाहीये. सामान्यातला सामान्य माणूस देखील हा विचार करू शकतो की या ठिकाणी परिवर्तनामध्ये माझा देखील वाटा असला पाहिजे आणि सगळ्या लोकांना, ज्या लोकांनी लोकशाहीमध्ये कधी सहभाग देखील घेतला नव्हता अशा लोकांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलंय. आणि म्हणूनच रामायणातनं मला असं वाटतं की सामान्य माणसांना सोबत घेऊन जी लोकशाही तयार केली पाहिजे हे प्रभू श्रीमानांनी सांगितलं ते करण्याचा प्रयत्न आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आपल्याला कल्पना आहे प्रभू श्रीरामांच्या जीवनामध्ये महिलांचं महत्व फार मोठं होतं आणि आपल्याला माहिती आहे की शिळारूपी अहिल्या असेल किंवा शबरीच्या बोरांचं उदाहरण असेल. खरं म्हणजे शबरी ही एक आदिवासी स्त्री होती पण तिची भावना किती मोठी होती की माझे राम येत आहेत आणि माझ्या रामांना जे बोरं द्यायचे आहेत त्यातलं एखादं बोर आंबट निघाला तर काय, माझ्या रामाला मी आंबट बोर कसं देऊ. आणि म्हणून एक एक बोर त्या ठिकाणी चाकून ते गोड आहे की नाही पाहून शबरी बाजूला ठेवत होती. आणि प्रभू श्रीरामांना देखील हे माहिती होतं की हे उष्टी बोर आहेत पण शबरीच्या प्रती प्रेम आणि शबरीच्या प्रेमाप्रती त्यांचं समर्पण या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की ती शबरीची उष्टी बोरं देखील त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी खाल्ली. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांनी आपल्याला जर काही शिकवलं असेल तर महिलांचा सन्मान शिकवलाय. सीता माता खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर सीता मातेकरता हे युद्ध नव्हतं पण सीता माता एक निमित्त होत्या की ज्यातनं प्रभू श्रीरामांनी दाखवलं की अशा प्रकारे महिलांची अस्मिता, अशा प्रकारे महिलांवर अत्याचार हे सहन केले जाणार नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रभू श्रीरामांनी त्या माध्यमातून केला. आज आपण पाहतोय आपले प्रधानमंत्री मोदीजी देखील सातत्याने हे सांगतात की भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर भारताचा 50% लोकसंख्या ज्या महिला आहेत यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तरच भारत प्रगती करू शकेल. आणि जगाच्या पाठीवर ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी 50% लोकसंख्या असलेल्या महिलांना मानव संसाधनामध्ये रूपांतरित केलं. आणि म्हणून मोदीजींनी
महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं. आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्टार्टअप सारखी योजना ज्यात 25 कोटी लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता लोन मिळालं, त्या स्टार्टअप योजनेमध्ये 25 कोटीपैकी 13 कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आज आपण पाहतो, काल आम्ही 15,000 घरं ही त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सोलापूरमध्ये त्याच्या चाव्या दिल्या. आम्ही नियम केला, मोदीजींनी नियम केला, ही सगळी घरं ही घरच्या गृहिणीच्या नावावर आहे, घरच्या माणसाच्या नावावर नाही आहे. या सगळ्या घरांमध्ये घरची जी महिला आहे तिच्या नावाने हे घर त्या ठिकाणी मोदीजींनी दिलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो अनेक योजना महिलांकरता सुरू तर केल्याच, पण सगळ्यात महत्वाचं जे अनेक वर्ष देशाच्या लोकशाहीमध्ये जोपर्यंत महिलांची हिस्सेदारी वाढत नाही तोपर्यंत ही लोकशाही, ज्याला आजच्या काळात जेंडर सेन्सिटिव्ह म्हणतो, तशा प्रकारची होणार नाही हे लक्षात घेऊनच महिलांना 33% लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा कायदाही माननीय आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी तयार केला. आत्मनिर्भर भारत, आपल्याला कल्पना आहे प्रत्येक राष्ट्रामध्ये एक शक्ती असते, पण त्या शक्तीची आठवण आणि त्या शक्तीचं जागरण करावं लागतं. हनुमंतांना ज्यावेळेस सांगितलं की बाबा रे समुद्र पार करून तुम्हाला जायचं आहे आणि लंकेमध्ये सीता मातेला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे घाबरू नका, हनुमंत म्हणाले मी जाणार कसं आहे, मला कसं शक्य आहे, एवढा मोठा समुद्र आहे, हा समुद्र मी कसा पार करणार आहे. त्यास हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली गेली की हनुमंता अरे तू कोण आहेस जो लहानपणी सूर्य गिळायला निघाला होता, सूर्याकडे झेपावलेला आणि सूर्य गिळणारा तू, तुझी शक्ती ओळख. आणि ज्या क्षणी ती शक्ती हनुमंताच्या लक्षात आली त्या क्षणी हनुमंताने हनुमान उडी मारली, थेट लंकेत गेले, सीता माईला भेटले आणि रावणाने शेपटीला आग लावली तर संपूर्ण लंका जाळूनच त्या ठिकाणी परत आले. ही ताकद हनुमंताची त्यांना त्याची आठवण करून द्यावी लागली होती. आज तशाच प्रकारे भारताच्या शक्तीची जाणीव ही मोदीजींनी भारताला करून दिली. भारताची आध्यात्मिक शक्ती, भारताची सर्व प्रकारची शक्ती ही मोदीजींमुळे आपल्याला समजली. आज बघा, आत्मनिर्भर भारतचा नारा दिला, कोविडच्या नंतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एक अर्थव्यवस्था कोलमडली नाही आणि कोविड नंतरही जगामध्ये सर्वात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे. आता 5व्या क्रमांकावर आपण आलो आहोत कारण आपली ताकद आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मोदीजींनी आपल्याला आठवण करून दिली. आणि आज त्याचा परिणाम काय आहे, आज परिणाम असा आहे की जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये भारताचा क्रमांक आहे. आता डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण चीनला देखील मागे टाकलेलं आहे आणि स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये आपण 2व्या क्रमांकावर आलो आहोत. पुढच्या 2 वर्षामध्ये चीनला मागे टाकून स्टार्टअप मध्ये देखील भारत पहिल्या क्रमांकावर येणार आहे. इनोव्हेशन मध्ये आज आपली परिस्थिती अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इनोव्हेशन सुरू केलेले आहे की भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवलं, जे अमेरिकेलाही जमलं नाही, जे जपानलाही जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं. आणि आदित्य एल1 आता अशा कक्षेत जाऊन बसलेला आहे की आता सूर्याचं देखील मॅपिंग आपण करतोय, सूर्याचे परिणाम आपल्या धरतीवर काय आहेत याचं मॅपिंग देखील आपण करतोय. जगाच्या पाठीवर आता जी ऑब्झर्वेटरी ही भारताजवळ आहे ही जगातल्या कुठल्याच पुढारलेल्या देशाजवळ नाही, हेही भारताने करून दाखवलं. म्हणजे जी ताकद भारतामध्ये होती, जी भारताच्या युवांमध्ये होती, ज्याप्रमाणे बजरंग बलीला सांगितलं तुझ्यात ताकद आहे, ती ताकद आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून मोदीजींनी आपल्या लक्षात आणून दिली. आणि आता भारताला कोणीच थांबवू शकत नाही. मोदीजींनी कालच सांगितलं की पुढच्या टर्म मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या 3 देशांमध्ये येणार आहे, कारण आपली शक्ती आपल्याला माहिती झाली आहे. आणि केवळ शक्ती नाही, अनेक लोकांना वाटतं की
राम मंदिर होत आहे, अजून काशीचा कॉरिडॉर त्या ठिकाणी झालाय, अजून वेगवेगळ्या ठिकाणी सगळी कामं चालली आहे, उज्जैन मध्ये महांकाल कॉरिडॉर त्या ठिकाणी झालाय, याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की भारताने नेहमी विज्ञान आणि अध्यात्म सोबत ठेवलं. आम्ही वसुधैव कुटुंबकम का सांगू शकलो? कारण आम्ही कधी मेकॅनिकल नाही झालो, आम्ही कधी आक्रमणकारी नाही झालो, आम्ही जगाला तलवारीने जिंकण्याचा कधी विचार केला नाही. कारण आमच्या सोबत नेहमी मूल्य होती, आध्यात्मिक विचार होता, जग काय सांगणारी एक व्यवस्था आमच्याकडे होती, आमच्याकडे भगवत गीतेसारखा एक ग्रंथ होता की ज्या ग्रंथाने आम्हाला हे शिकवलं की आपलं कर्तव्य कसं केलं पाहिजे, फळापासून विरक्ती कशी आली पाहिजे. भगवद्गीतेने आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे समाज चालला पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला अन्यायाचा मुकाबला केला पाहिजे. आणि म्हणून आमच्या पाठीशी ही आध्यात्मिक ताकद होती, म्हणूनच भारतीय सभ्यता इतके वर्ष टिकली. आज जगामध्ये कंटिन्युअस सिव्हिलायझेशन ही केवळ भारताची आहे. आपण बघा, ज्याला जगाच्या जुन्या सिव्हिलायझेशन म्हणतात, 4000 वर्षापूर्वीच्या, 3000 वर्षापूर्वीच्या, 5000 वर्षापूर्वीच्या, या सगळ्या संपल्या, त्या कुठल्याच नाही, मिस्र नाही, रोम नाही, बॅबिलोनिया नाही, काय नाही, कोणी राहिलं नाही, केवळ भारत राहिला. आणि हे जे जुने जुने म्हणतात, या जुन्यांचंही त्या ठिकाणी वय 4-5000 वर्ष आहे. आमचं हडप्पा मोंजदाळो हे 5000 वर्षापूर्वीचं, आणि त्याच्या आधी आता जे राखी गडीला आपल्याला पाहायला मिळत आहे, जे बिरांनाला आपल्याला पाहायला मिळत आहे, 10000 वर्षापूर्वी पूर्ण आधुनिक स्वरूपातली शहरं या भारतामध्ये त्या ठिकाणी होती, आणि त्या शहरांमध्ये आधुनिक पद्धतीच्या व्यवस्था होत्या 10000 वर्षापूर्वी, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किंवा वेद आपण ज्याला म्हणतो, या वेदांच्या संदर्भात वेदांची कालगणना केली तर ज्यावेळेस जगाला भाषा माहिती नव्हती, शब्द माहिती नव्हतं, अक्षर माहिती नव्हते, त्याही काळात वेद होते. कारण वेदांमध्ये ज्या सरस्वती नदीचा उल्लेख त्या ठिकाणी केलाय, आपण जर त्या ठिकाणी सॅटेलाइटच्या माध्यमातून सरस्वती नदी ही अशा प्रकारे खळखळ वाहणारी, त्याला पूर येणारी, त्या त्या भागातून वाहणारी कधी होती याचा विचार केला तर ते 9000 वर्षापूर्वी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वेदांचं वय किमान 9000 वर्ष आहे, कदाचित त्याच्या कितीतरी आधीचे हे वेद असतील. 9000 वर्षापूर्वी तर या जगातल्या कुठल्याही देशाला भाषा काय असते हे देखील माहिती नव्हतं, किंबहुना लिपी अनेकांकडे नव्हती. अशाही काळामध्ये आमची संस्कृती जिवंत होती, आणि म्हणूनच आध्यात्मिक उन्नती ही अत्यंत महत्वाची आहे. आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा वारसा महत्वाचा आहे. हा वारसा आमच्याकडे होता, म्हणूनच इतकी आक्रमण झाली. बघा, या सगळ्या आक्रमणांच्या काळात देखील आमच्या भागवत धर्माची पताका घेऊन आमचे वारकरी विठ्ठलाचं नाव घेऊन चालतच राहिले. इतके अत्याचार होत होते पण कधीही खंड पडला नाही, कारण त्यांना जी काही आध्यात्मिक शक्ती होती ती शक्ती त्या ठिकाणी आमच्या या संस्कृतीमुळे, आमच्या या विचारामुळे मिळत होती. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर एक वारसा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, आणि हा वारसा देखील अत्यंत महत्वाचा आहे. बघा, शेवटी ज्यावेळी प्रभू श्रीरामांचं त्या ठिकाणी राज्याभिषेक होता, त्या राज्याभिषेकाच्या वेळी खूप राजे आले होते, वेगवेगळे ऋषीमुनी आले होते, पण प्रभू श्रीराम म्हणाले निषाद राज मला दिसत नाही, त्यांच्याशिवाय मी राज्याभिषेक करणार नाही. समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे तो शेवटचा व्यक्ती जोपर्यंत माझ्या राज्याभिषेकाला येणार नाही तोपर्यंत मी राज्याभिषेक करणार नाही. ही जी भावना आहे ही भावना सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणूनच आज मोदीजींनी ज्यावेळी आमच्या PVTG करता, म्हणजे आमच्या आदिम जमातींकरता त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला, त्या कार्यक्रमात मागची भावना हीच आहे की आदिम जमाती जर मुख्य धारेमध्ये आल्या, या आदिम जमाती जर लोकशाहीच्या प्रवाहात आल्या तर आपली लोकशाही रामराज्याकडे जाईल, अन्यथा आपली लोकशाही ही रामराज्याकडे जाणार नाही. अशा प्रकारचा विचार हा माननीय मोदीजींनी या ठिकाणी मांडलाय. आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगतो की खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आपल्याला रामराज्य तयार करायचं आहे, आणि हे रामराज्य तयार करण्याची वाटचाल
ही 22 जानेवारी नंतर सुरू होते आहे. खरं म्हणजे ती वाटचाल गेल्या 9 वर्षात आपण बघितलीच आहे, पण ती वाटचाल अतिशय वेगानं आणि दृढतेनं होणार आहे. आणि या राम राज्यामध्ये या देशातला जो शेवटचा व्यक्ती असेल त्याला प्रथम स्थान मिळेल. या राम राज्यामध्ये जो वंचित असेल, पीडित असेल, शोषित असेल, त्याचाच आवाज ऐकला जाईल आणि त्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल. या राम राज्यामध्ये दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी एक स्थान असेल. अशा प्रकारचं राम राज्य हे या निमित्ताने आपल्याला स्थापित करायचं आहे आणि त्याकडे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण मार्गक्रमण करणं सुरू केलं आहे. मी या रामायण महोत्सवाच्या निमित्ताने निश्चितपणे आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, रामायण महोत्सव 3 दिवस चालणार आहे. रामाचे, प्रभू श्रीरामांचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि हे आमचं रामायण हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे. मागच्या काळामध्ये आम्ही रामायण महोत्सव घेतला, 11 देशातनं वेगवेगळे रामायण किंवा रामलीला त्या ठिकाणी आल्या आणि त्या रामलीलांच्या माध्यमातून रामाचं चरित्र त्या त्या देशामध्ये कशा प्रकारे बघितलं जातं हे आपल्याला पाहायला मिळालंय. अशा प्रकारचा वैश्विक विचार हा पुन्हा एकदा प्रस्थापित होणार आहे आणि म्हणून मी या रामायण महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आपण राम राज्य स्थापित करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.